भीती आहे ते तुम्हाला आवडेल का नाही. ललितवरही मला तेवढाच राग येतो, टेन्शन नको घेऊ यार मी आहे ना. माझ्या आयुष्यातली जिगरवाली बाई तीच आहे. हाय हॅलो नमस्कार, मी सोनम, स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये. तुम्ही सध्या एक जिगरवाली बाई हे नाव ऐकत असाल ना, ती जिगरवाली बाई माझ्यासोबत आहे, ती म्हणजे शेतीताई. ताई तुझं खूप खूप स्वागत आहे टीओडी मराठीमध्ये. सनी घेऊन आली आहे आता, जसं की मी आत्ता थोडा वेळ आधी हेमंतदादाचा इंटरव्ह्यू केला आणि तो बोलला की आमचं दुसरं बाळ जन्माला येणार आहे, तर काय भावना आहेत सध्या? दुसरं बाळ जन्माला येणार आहे हे खरं आहे, दुसरं लाडवलेलं बाळ आहे, थोडंसं वात्रट आहे आणि त्याच्यावर जास्त मेहनत करावी लागली आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल जी एक्साइटमेंट आहे, भीती आहे, ते तुम्हाला आवडेल का नाही असंही आहे. पण मला माहिती आहे की हे छोटं बाळ तुमचा हात धरून लांबवरचा प्रवास करणार आहे. एकंदरीत मी बघितलं आहे की सनीच्या आयुष्यात बराचसा प्रवास सुरू असताना तू त्याला मध्ये भेटते आणि तू त्याला गाईड करतेस, तर रिअल लाईफमध्ये तुला असा कोणता सनी मिळाला आहे का ज्याला तू गाईड केला आहे किंवा त्याच्यासाठी तू जिगरवाली बाई ठरली आहे? ज्याला जो माझ्या आयुष्यातला सनी आहे त्यालाच सनीमध्ये सनी म्हणून कास्ट केलं आहे. ललित हा माझ्या आयुष्यातला 100% सनी आहे, तो तेवढाच वात्रट आहे. ललितवरही मला तेवढाच राग येतो, त्याला मारा असं वाटतं मला, पण तो माझा खूप प्रेमाचा मित्र आहे. आणि त्याच्या ह्या सगळ्या मस्तीमध्ये मला माहिती आहे की त्याच्या मनात एक अत्यंत व्हल्नरेबल मुलगा आहे आणि एक मित्र म्हणून मी त्याच्यावर भरोसा करू शकते. मला कधी प्रॉब्लेम असेल तर मी त्याला फोन करू शकते आणि ही विल बी अवेलेबल. तर माझ्या आयुष्यातला सनीसुद्धा सनीच आहे. मी बघितलं आहे की ट्रेलर आणि टीजर अप्रतिम झाले आणि 3 शोज ऑलरेडी तुमचे बुक झाले आहेत रिलीजच्या आधी, तर त्याचा आनंद तर गगनात समाविनसा झाला नसेल सध्या. दुसरी गोष्ट अशी की तू अशी खूप स्ट्रिक्ट दिसते आहे आणि हेमंतदाचा इंटरव्ह्यू करायला त्याने सांगितलं, तर तू कटली असेल माझं आता काय बोलले तर तुला कळालं असेल. तर रिअल लाईफचं कॅरेक्टर आणि जिगरवरी बाई ते कॅरेक्टर तू किती साम्य आहे त्या कॅरेक्टरमध्ये? खूप साम्य आहे खरं तर, खूप जास्त. पण जिगरवाली बाई ही जास्त मला वाटतं सॉर्टेड आहे, ऑनेस्ट आहे. पण स्ट्रिक्ट वगैरे म्हणशील इमोशनल तर ती मी आहे, हे मी अजिबात डिनाय करत नाही. माझं आयुष्यातलं पेटंट वाक्य आहे इगो स्वतःच्या घरी ठेवून यायचा. ललितला मला हे खरंच कधी कधी म्हणावं असं वाटतं, मी तुझी आई नाही आहे तुझे प्रॉब्लेम्स ऐकायला, मला स्वतःचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. पण नाही, मी खूप रिलेट करते त्या कॅरेक्टरशी आणि मला असं वाटतं आत्ताची प्रत्येक मुलगी कुठल्या तरी कुठल्या ना कुठल्या लेवलवर त्या कॅरेक्टरशी रिलेट करणार आहे, कारण आपण सगळ्याच काम करत असतो, एकट्या बाहेर पडत असतो, घरची म्हणजे एकटी राहत असशील तू तरी तुला तुझ्या घरची काळजी असते, अरे मी खिडकी तर उघडी टाकली नाही आहे ना वगैरे, हे जे इतके बेसिक प्रॉब्लेम्स आहेत. आपण जितके जास्त इंडिपेंडंट तितक्या जास्त इमोशनल, जितक्या जास्त इंडिपेंडंट तितकंच कधीतरी वाटतं आपल्याला कोणीतरी असं म्हणावं की टेन्शन नको घेऊ यार मी आहे ना, असं म्हणणारं कोणीतरी आपल्याला तेवढंच हवं असतं. आय थिंक हे सगळे इमोशन्स मी अनुभवलेत कधी ना कधीतरी, सो वैदेही मला जास्त जवळची आहे. जसं की आता तुम्ही मध्यंतरी सोशल मीडियावरती एक सगळ्यांनी कॉमन पोस्ट केली होती की घरापासून लांब शिक्षणाला गेलेली, ती पोस्ट मला माहिती आहे ॲक्च्युली काय, पण माझी इच्छा आहे की ती पोस्ट एकदा तू प्रेक्षकांना सांगावं की तू शिक्षणासाठी कुठे बाहेर गेली होती आणि तुला तिकडचे काय किस्से तुला आता आठवतात. घरापासून लांब गेल्यावरच जवळचं काहीतरी सापडतं ही जी टॅगलाईन आहे ती मी ॲक्च्युली पुण्यात होते काही वर्ष शिकायला माझ्या आजीकडे, आणि तेव्हा माझी खूप भावंड आम्ही सगळ्या आजीकडे शिकायला असायचो. मी महाराष्ट्र मंडळ या शाळेत शिकायला होते 3-4 वर्ष, मग कटारिया हायस्कूलला होते, माझा एक भाऊ भारती विद्यापीठला होता, म्हणजे आईबाबांपासून लांब होतो आम्ही सगळे. आणि खरं सांगू तर हे सगळं झाल्यावर जेव्हा आता मी जेव्हा काम करायला लागली आहे तेव्हा मला तेव्हाचे दिवस आठवतात गं. म्हणजे घरी आल्यावर आजी आपल्याला आईतं जेवायला देते, आपल्याबरोबर मोठी बहीण आहे त्यामुळे ती जी कामं करते आपली, जे आपण टेकन फॉर ग्रांटेड करत होते मी, ते आता मला असं वाटतं की मी त्यांच्याचबरोबर राहत असते तर माझी ही सगळी कामं झाली असती, अगदी मजा झाली असती. आणि जी कामं गोष्टी किंवा जी नाती आपण टेकन फॉर ग्रांटेड करतो तेव्हा, कारण ते आपल्याबरोबर असतात, त्यांची किंमत आपल्याला त्यांच्यापासून लांब गेल्यावर कळते, तर हे डेफिनेटली अनुभवायला होतं. मला वाटतं की तुम्ही जो चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आणताय त्यामधनं कळून जाणार की हेमंतला आणि तुला काय भावना व्यक्त करायच्या आहेत, कारण की मग अशी हेमंत पण बोलला की स्टोरी फार रिलेटेबल आहे, त्याच्या आयुष्यातले अनुभव
तर बाहेरगावी आपण शिक्षणाला जातो, आपल्याला नवीन नवीन मित्र भेटतात, नवीन नवीन अनुभव येतात, तर तसे तुझे काही अनुभव आहेत का? म्हणजे तू तरी आजीकडेच राहत होती. पण मी कामानिमित्तानं खूप बाहेर गेली आहे, म्हणजे मी महिना महिना USला राहिली आहे, मग आता हे सनी किंवा त्याच्या आधी झिम्मा करताना महिनाभर UKला राहिली आहे, किंवा इन जनरल नाटकांच्या प्रयोगांसाठी दौऱ्यासाठी मी बाहेर राहिले. खूप माणसं भेटतात अगं ह्या निमित्ताने, आणि ते आपल्या नकळत आपल्या आयुष्याचा भाग होतात. म्हणजे असं वाटत नाही की हा आपला मित्र होईल किंवा आपली मैत्रीण होईल, पण ते इतकं काहीतरी वेगळं आपल्या आयुष्यात देऊन जातात, एक वेगळ्या प्रकारचा सपोर्ट देऊन जातात. असे माझे बरेच मित्र आहेत की जे एक कुठल्या तरी फ्लाईटमध्ये एक मित्र भेटला होता जो अजूनही माझ्या टचमध्ये आहे. आता आम्ही बाजूबाजूला बसलो होतो आणि फ्लाईट हलत होती आणि आम्ही घाबरलो दोघंही, तर तो अजूनही माझा मित्र आहे आणि आहे माझ्या आयुष्याचा भाग. किंवा एखादी मैत्रीण जी मी खूप लहान असताना मनालीला एका ट्रेकला गेले होते, तिकडे भेटली होती, ती ब्राझीलची आहे, तर ती जे किस्से सांगत होती ते वेगळे असले तरी आपल्यासारखेच होते. म्हणजे की आई ऑफिसला जाते मग आम्ही दार उघडून घरी जातो वगैरे, हे आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स आहेत. तर अशी खूप माणसं आणि खूप किस्से आहेत खरं तर बाहेरगावचे जे नकळत आपल्या आयुष्याचा भाग होतात. सनीच्या आयुष्यातली जिगरवाली बाई तू आहे, मी हेमंत दादाला पण सेम प्रश्न विचारला, त्यांनी पण मला तुझंच नाव सांगितलं. तर अशी तुझ्या आयुष्यातली जिगरवाली बाई कोण आहे? माझी आई, म्हणजे ती अशी दिसते, काय म्हणतात त्याला, शी म्हणजे आत्ता तिची सिरियल चालू आहे ती काय झी मराठीवर, तू तेव्हा तशी, त्यातली माई मावशी, ती अशी दिसते साधीशी छोटीशी गोडशी, पण ती बेकार जिगरवाली आहे. म्हणजे ती एकटी ती अर्धा जग फिरून आलेली आहे, अजूनही तिच्या आयुष्याचा फोकसच हा आहे की मी अजून अलास्का पाहिलं नाही आहे, मी इथं बाहेर पाहिलं नाही अजून या हॉटेलचं काय आहे, पण तिला अलास्का बघायचं आहे. सो माझ्या आयुष्यातली जिगरवाली बाई तीच आहे. कमाल. एकदा परत प्रेक्षकांना काय अपील करशील? म्हणजे तसं तर तीन आधी शो हाऊसफुल झाला, तर अंदाजा लावायला काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच हरकत नाही आहे की हा सनी जो आहे तो सुपर डुपर हिट आणि तुमचं दुसरं वाड असं खूप मोठं होणार आहे. तर एकदा जाता जाता प्रेक्षकांना काय अपील करशील? आम्ही आपल्या लोकांसाठी बनवलेला सिनेमा आहे सनी, जो आता 18 नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आहे. प्लीज सिनेमा जाऊन बघा थिएटरमध्ये, आणि आम्हाला आमच्यापैकी कोणालाही ज्यांना तुम्हाला आवडेल त्यांना मेसेज करून, DM करून, फेसबुक इंस्टाग्राम कुठेही प्लीज सांगा तुम्हाला फिल्म कशी वाटली, कारण ते आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आम्हाला टॅग करा, वी रिअली वॉन्ट यू टू लाईक द फिल्म, आणि आम्हाला कळवणं ही आमची सगळ्यात मोठी पावती असेल. आणि खरंच कळवा, इला पण कळवा आणि मला पण सांगा इंटरव्ह्यू झाल्यानंतर की तुम्हाला सनी कसा वाटला आहे.